हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू व्हिडिओ. सो आम्ही अक्कलकोटला चाललो आहे आणि हा जो आहे हा या सिरीजमधला दुसरा व्हिडिओ आहे. तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर वरच्या आय बटनमध्ये त्याची लिंक आहे, तिथून तुम्ही तो पाहू शकता. आत्ता आम्ही पाटस टोल नाक्यापाशी आहे. ट्रॅफिक पोलिसांनी आम्हाला चेकिंगसाठी थांबवलं होतं, लायसन आणि पी यू सी चेक करून सोडून दिलं.
सो आता आम्ही भिगवण क्रॉस करतोय. तुम्हाला कदाचित माहिती असेल पण डिसेंबर ते एप्रिलच्या सुमारास इथे भीमा नदीत फ्लेमिंगो पक्षी येतात. तुम्ही जर कधी आला नसाल तर नक्की एकदा या इथे पक्षी पाहायला. सो आता आम्ही भिगवणच्या पुढे श्री वेज म्हणून एक हॉटेल आहे तिथे ब्रेकफास्ट करायला आलो आहे. चला पुढचा प्रवास सुरू करूया. मागे बेंगलोरला गेलेलो तेव्हाही इथंच थांबलो होतो. आज जरा जास्तच गर्दी होती त्याच्यामुळे फार वेळ गेला. एनिवेज टेस्ट हायजीन आणि क्लिनलीनेस चांगलं आहे त्यामुळे गर्दी असू शकते. व्हेज खाणाऱ्यांसाठी रिकमेंडेड आहे हे हॉटेल.
इंदापूरच्या थोडं अलीकडे रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे डायव्हर्जन आहे. रस्ता ठीकठाक आहे पण स्पीड ब्रेकर भरपूर आहेत या एरियात.
सो आता आम्ही इंदापूर क्रॉस करून सरडेवाडी टोल प्लाझापाशी पोचलो आहे. दॅट्स इट फॉर द डे. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही कर्नाटकची सिरीज पाहू शकता वरच्या आय बटनच्या लिंकमध्ये, किंवा बाकीचे व्हिडिओजही पाहू शकता चॅनलवरचे. थँक्यू.